नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतो एका स्पेशल व्हिडिओमध्ये. काय कारण आहे मित्रांनो, आत्ताच्या कंडिशनने एक पूर्ण चर्चा चालू आहे. मार्केटमध्ये करेक्शन येते आणि त्याचं रिझन त्या म्युच्युअल फंडांना जोडलेलं आहे. त्यांना सांगता येत असं की म्युच्युअल फंडामुळे हा पुढचा क्रॅश होणार आहे. म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये एक मोठा बबल क्रिएट झालेला आहे आणि जो मार्केटला मोठ्या प्रमाणामध्ये खाली पाडू शकतो आणि अगदी काही ठिकाणी सांगितलं 30% मार्केट पडतील. मग याच्यामध्ये किती तथ्य आणि बरेच लोक टेन्शनमध्ये आहेत की ज्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये म्युच्युअल फंडांमध्ये पैसा लावलेला आहे. काळजी करू नका, मी शंभूराज खामकर आज तुम्हाला इन डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे की हे म्युच्युअल फंड मार्केटला क्रॅश करणार का. अगदी डिटेलमध्ये जाणून घेऊया. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर आधी सबस्क्राईब करा, कारण अशी महत्त्वाची इम्पॉर्टंट माहिती तेही मराठीमध्ये या चॅनलशिवाय तुम्हाला इन डिटेलमध्ये कुठंच भेटणार नाही. मित्रांनो, प्रॉब्लेम काय त्याच्या कंडिशनला आपण जर पाहायला गेलं तर म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये जो तो पैसा लावतोय, पण हा पैसा लावल्यानंतर चांगली रॅली मिळाली 3 वर्षामध्ये, तर मला वाटत नाही कुठल्या म्युच्युअल फंडामध्ये निगेटिव्ह रिटर्न बनलेत. पण आता रिटर्न निगेटिव्ह नाहीत बनत, पण वातावरण तयार झालं याच्यामध्ये क्रॅशचं. कारण हे रिझन आहे म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये वाढलेला AUM, आणि म्हणतात की म्युच्युअल फंड इंडस्ट्री एका रिस्कमध्ये आलेली आहे. मग ही रिस्क आपल्याला जाणून घ्यायची आहे काय, कारण काही दिवसापूर्वी सेबीच्या अध्यक्षांनी एक स्टेटमेंट दिलं होतं. काय दिलं होतं ते सांगतो आणि इन डिटेलमध्ये सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीने हे सगळं होणार आहे आणि आपल्याला किती धोका आहे आणि कुठे खरंच सावध आपल्याला राहणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, याच्यामध्ये जर नॉर्मली पाहायला गेलो तर घडलं आहे का याच्यामध्ये, तर एक स्टेटमेंट दिलं होतं सेबीच्या चेअरपर्सननी की त्यांनी सांगितलं याच्यामध्ये की स्मॉल कॅप आणि मिड कॅपचं थोडं व्हॅल्युएशन स्ट्रेस झाल्यागत वाटतंय. आणि जर नॉर्मली त्यांचं व्हॅल्युएशनचा विचार करायला गेला टोटल इन्व्हेस्टमेंटचा, तर त्या म्हणतायत की त्याच्यामध्ये एक नॉर्मली बबल क्रिएट झाल्यागत वाटतोय आणि मेन याच्यामध्ये कन्सर्न आहे त्याच्यामध्ये ह्या बबलचा स्मॉल कॅप आणि मिड कॅप म्युच्युअल फंडांना, म्हणजे त्याच्यामध्ये जेवढ्या पण काही स्कीम असतील त्यांच्यासाठी. ओके, दुसरी गोष्ट याच्यामध्ये महत्वाची, टोटल AUMचा जर विचार करायला गेलं तर स्मॉल कॅप म्युच्युअल फंडांचा AUM 2.49 लाख कोटींचा आहे, बरोबर. आणि याच्यामध्ये तो नॉर्मली 29 फेब्रुवारी 2024 पर्यंतचा, आणि त्याच्यानंतर 2024 फेब्रुवारीचा विचार करायला गेलं तर मिड कॅप फंडांचा AUM आहे 2.96 लाख कोटींचा. म्हणजे आजपर्यंत ह्या एवढ्या स्कीम्स ज्या पण आहेत ह्या इंडस्ट्रीमधल्या, मग त्या स्मॉल कॅप आणि ह्या मिड कॅप, तर यांच्यामध्ये आत्तापर्यंत एवढा पैसा मार्केटमध्ये आलेला आहे. आणि टोटल म्युच्युअल फंड इंडस्ट्रीचा जर विचार करायला गेलं याच्यामध्ये तर 23.16 लाख कोटींची म्युच्युअल फंड इंडस्ट्री होती 28 फेब्रुवारी 2019 रोजी. आणि ह्याचा जर आत्ताच्या वर्षी विचार करायला गेलं 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत, तर ही इंडस्ट्री झालेली आहे मित्रांनो 54.54 लाख कोटींची, म्हणजे जवळपास ही दुप्पट झालेली आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, आणि दुप्पटपेक्षाही जास्त ग्रोथ ह्या इंडस्ट्रीमध्ये झालेली आहे. आणि मेन ग्रोथ इकडे पाहायला मिळाली कारण याच्यामध्ये गेल्या वर्षी जवळपास एक 50-60% रेंजमध्ये ह्या दोन्ही स्कीमने रिटर्न दिलेले आहेत. मग प्रॉब्लेम कुठे, आणि सेबीचे जे पण चेअरपर्सन आहेत त्यांनी असं स्टेटमेंट काय दिलेलं आहे की याच्यामध्ये एक बबल तयार होतोय आणि हा बबल जर फुटला तर ह्याच्यामधले इन्व्हेस्टर अडकून बसतील आणि मार्केट क्रॅश होऊ शकतं. आता लक्षात ठेवा, याच्यामध्ये ह्यांनी हे होऊ नये म्हणून काय करायला सांगितलंय, तर महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली एक स्ट्रेस टेस्ट करायला सांगितली. म्हणजे आपण तुम्ही आम्ही पण बघा, बऱ्याच वेळेला काय झालं की एक टेस्ट करतो, त्याच्यावरून कळतं की बाबा खरंच आपण किती फिट आहे किंवा खरंच प्रॉब्लेम आहे का नाही, म्हणजे पुढच्या गोष्टी करता येतात. मग त्यांनी काय सांगितलं, ह्या ज्या मिड कॅप आणि स्मॉल कॅप फंड हाऊसेस आहेत, तर त्यांनी सांगितलं तुमचे जे काही स्कीम्स आहेत ना स्मॉल मधल्या आणि मिड कॅप मधल्या, त्या सगळ्यांची स्ट्रेस टेस्ट करा, म्हणजे ऍक्च्युअली कळेल की त्यांची कंडिशन काय आहे. मग ही स्ट्रेस टेस्ट कशी करतात ते तुम्हाला आता इन डिटेलमध्ये शिकवतो. लक्षात ठेवा, पहिली गोष्ट असते स्ट्रेस टेस्ट डिटरमाइन द टाइम विद इन विच इन्व्हेस्टर कॅन रिकवर देअर इन्व्हेस्टमेंट. म्हणजे तुम्ही जर तुमचे पैसे काढायला लागले किंवा तुम्हाला पैसे काढायचे त्या कंडिशनला, तर किती वेळामध्ये काढू शकता. दुसरी गोष्ट, आत्ताच्या कंडिशन समजा मार्केटमध्ये डाऊनटर्न आला, मार्केट पडायला लागलं, तर रिडम्पशन्स फ्रॉम फंड्स, म्हणजे आपल्याला जे पण काही रिडम्पशन करायचे फंडामधून पैसे काढून घ्यायचे, त्याला किती वेळ लागू शकतो. दुसरी गोष्ट याच्यामध्ये, इन दिस टेस्ट AMC चेक काय करतात याच्यामध्ये, हाऊ क्विकली अ फंड मॅनेजर कॅन सेल स्मॉल अँड मिड कॅप कंपनी स्टॉक. म्हणजे मी आत्ता जर याच्यामध्ये ऑर्डर टाकली तर ती संध्याकाळी पर्यंत फंड हाऊसला जाते आणि त्या रेटनुसार, आता जो आपला ह्याच्यामध्ये रेट असणार आहे युनिटचा, त्यानुसार फंड मॅनेजर मला सेल करून देणार आहे. पण त्याच्याकडे जर मोठ्या प्रमाणामध्ये ऑर्डर गेले तर तो किती विकू शकतो ह्या टेस्टमुळे कळणार आहे, बरोबर. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट याच्यामध्ये,
इन्व्हेस्टर्स पुट इन रिक्वेस्ट टू रिडीम देअर युनिट्स, म्हणजे ती रिक्वेस्ट टाकू शकतात. दुसरी गोष्ट, इट ऑल्सो टेस्ट व्हॉट वुड बी द प्राईज इम्पॅक्ट फेदर सेलिंग दिस स्टॉक्स वुड ब्रिंग डाऊन देअर प्राईज सिग्निफिकंटली ऑर नॉट. म्हणजे आपण साहजिक पैसे काढून घ्यायला लागले तर फंड मॅनेजर त्या फंडामधून पैसे स्कीममधून काढून घेईल, आणि स्कीममधून पैसे काढतात म्हणजे तो कुठले तरी त्यांचे शेअर्स विकणार आहे, आणि ते शेअर्स विकले तर त्याची जी काही एनएव्ही असेल ते किती ड्रॅस्टिकली डाऊन होऊ शकते, तर हे आपल्याला या टेस्टमुळे कळणार आहे. समज साधं सिम्पल गणित आहे. मग ही टेस्ट तर बऱ्याच फंड हाऊसने लगेच केली, ऍक्शन घेतली, त्यांनी रिझल्ट सेबीला दाखवले. मग हे जे रिझल्ट असतात त्याच्यामध्ये, तर पहिल्यांदा टॉप 5 स्मॉल कॅप एएमसी जे आहेत त्यांनी त्यांचे रिझल्ट दिले, ते तुम्हाला आम्ही दाखवतो. सगळ्यांनी टेस्ट केली आणि ह्या टेस्टमध्ये काय समजतं हे तुम्हाला इथे मी दाखवणार आहे. लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये आहे पहिला निपॉन इंडिया स्मॉल कॅप, की ज्याचं एयूएम आहे असेट अंडर मॅनेजमेंट म्हणतात त्याला 46,000 कोटींच्या घरामध्ये. आता इथे लक्षात ठेवा, 50% रिडम्पशन ते 27 दिवसामध्ये करू शकतात. म्हणजे समजा लोकांनी उद्या रिडम्पशनच्या रिक्वेस्ट टाकल्या, नाही बरं मला या स्कीममध्ये थांबायचं, पैसे काढून घ्यायचे, मार्केट पडते आणि माझा पैसा प्रॉफिट मला घ्यायचा आहे, तर अगदी पुढच्या आजपासूनच्या 27 दिवसामध्ये टोटल फंडाचं जे एयूएम आहे ना त्याच्या 50% फंड मॅनेजर बिनदास्तपणे विकू शकतो. बरोबर, म्हणजे शॉर्ट टर्म मध्ये सेलिंग आलं तर, आणि 25% जी टोटल एव्हीएम आहे त्याच्या तो 13 दिवसामध्ये विकून देऊ शकतो, म्हणजे तेवढे पैसे देऊ शकतात. त्याच्यापेक्षा जर जास्त रिक्वेस्ट आल्या तर प्रॉब्लेम मोठा क्रिएट होऊ शकतो, तिथे लोकांना लगेच पैसे मिळू शकत नाहीत, कारण त्याच्यावर काही बंधन आहेत. कारण म्युच्युअल फंड इंडस्ट्री ही थोडी एक ट्रान्सपरंट इंडस्ट्री आहे आणि इथे रूल्स रेग्युलेशन्स खूप असतात आणि महत्त्वाचे असतात. आता याच्यानंतर आहे HDFC स्मॉल कॅप फंड, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की 28,599 कोटींचा एयूएम आहे, ते 42 दिवसामध्ये 50% विकू शकतात, 21 दिवसामध्ये 25% विकू शकतात. SBI स्मॉल कॅप, ॲक्सिस स्मॉल कॅप आणि क्वांट स्मॉल कॅप असे आहेत. याच्यामध्ये सगळ्यात जास्त दिवस सांगितलेले आहेत SBI स्मॉल कॅपने, की ते म्हणतात की आम्हाला जर याचे निम्मे विकावे लागले तर जवळपास 60 दिवस घेऊ शकतात. आता हे डिपेंड कशावर असतं, एव्हीएमची जेवढी साईज असते ना त्याच्यानुसार ते डिपेंड असतं, वेरी होत असतं, कारण ते कशा पद्धतीने कुठे कुठे पैसे लावलेले आहेत त्या पद्धतीने. ओके, आता हे झालं याच्यामध्ये स्मॉल कॅपचं. ओके, आता त्याच्यानंतर ना आपण पाहूया मिड कॅप, म्हणजे दोन्ही फंडांना टेस्ट करायला सांगितली होती दोन्ही स्कीमला. तर याच्यामध्ये जर पाहायला गेलं आपण तर काय गणित दिसतंय, तर HDFC मिड कॅप फंड जो सध्या एक टॉप रेटेड फंड आहे, चांगला परफॉर्मन्स त्याने दाखवलेला आहे, त्याचं एव्हीएम आहे 60,187 कोटी रुपये. लक्षात ठेवा, याचं 50% तो फंड मॅनेजर 23 दिवसामध्ये विकू शकतो, म्हणजे 30,000 कोटींची मालमत्ता ते अगदी पुढच्या 23 दिवसामध्ये विकू शकतात आणि 25% 12 दिवसामध्ये विकू शकतात. ओके, समजून घ्या तुम्हाला काय याच्यामधून करायचं, म्हणजे काही लोकांना असं वाटेल अरे आम्हाला याच्यामधून काय करायचं, हे तुम्हाला मी शेवटी इन डिटेलमध्ये सांगणार आहे, म्हणून शेवटपर्यंत कनेक्टेड राहा, तोपर्यंत ह्याचा अंदाज तुम्हाला येणार नाहीये. ओके, ॲक्सिस स्मॉल कॅप आहे, त्याची 25,000 कोटींची आहे, कोटक इमर्जिंग आहे 39,000 कोटी आहे, निप्पॉन आहे 24,000 कोटी, SBI मॅग्नम फंड आहे याच्यामध्ये 16,464 कोटी. हे टॉपचे फंड आहेत, ह्याच्यानंतर खाली खाली लिस्ट येत जाते. तर याच्यामध्ये जर पाहायला गेले तर ॲप्रॉक्स एक 25 ते 30 दिवसाचा एक ॲव्हरेज येतोय. याच्यामध्ये हे फंड हाऊस विकू शकतात. नॉर्मली ज्यांची मोठ्या प्रमाणात अमाऊंट असते त्यांना थोडा वेळ लागतो विकायला. ओके, तर याच्यामध्ये हे अशा प्रकारे यांनी सांगितलेलं आहे. मग याच्यामध्ये हे सगळं समजल्यानंतर आपल्याला त्यांनी एक ओव्हरव्ह्यू दिलेला आहे. काय ओव्हरव्ह्यू आहे ती गोष्ट थोडी समजून घ्या. तर याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट असते, ॲम्फी स्ट्रेस टेस्ट क्लेरिफाइज द ॲव्हरेज म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर अबाउट द रिस्क अँड इफेक्ट ऑफ मार्केट व्हॉलेटिलिटी. म्हणजे तुम्हाला ते समजणार आहे की आपल्याला किती रिस्क आहे गुंतवणुकीची आणि या फंडामध्ये मार्केटमध्ये जर काय व्हॉलेटिलिटी आली तर आपल्याला किती वेळात पैसे मिळू शकतात. ऑन देअर इक्विटी पोर्टफोलिओ लिक्विडिटी, लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट असते, दॅट्स वाय वी सॉ स्मॉल करेक्शन इन अ स्मॉल कॅप अँड मिड कॅप स्टॉक्स ॲज AMCs आर शिफ्टिंग टू लार्ज कॅप फंड्स फॉर सेफ्टी ऑफ पोर्टफोलिओ. कारण जेव्हा सेबीने त्यांना हे सांगितलं स्ट्रेस टेस्ट करा, बबल आहे का, लोक पॅनिक होतात, पैसे काढून घेतात आणि त्याच्यामुळे काय झालं, मार्केट थोडं पडायला सुरुवात झाली, मागच्या आठवड्यामध्ये जोरदार पडलं आणि त्या लेवललाच मार्केट जाताना दिसते. भविष्यात किती पडेल काय पडेल पुढे बघू आपण. ओके, तर त्याच्यामुळे मार्केटमध्ये सेलिंग आलं, कारण प्रत्येक फंड हाऊस काय करते, बऱ्याच ठिकाणी स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्ये झालेलं प्रॉफिट काढून आता थोडाफार काय करेल, तो लार्ज कॅपमध्ये इन्व्हेस्ट करेल किंवा इतर स्कीममध्ये करेल. ॲज पर द रूल AMCs नीड टू इन्व्हेस्ट 65% ऑफ देअर असेट्स इन स्मॉल कॅप स्टॉक्स अँड द रिमेनिंग 35% कॅन आयदर बी इन अ कॅश ऑर इन्व्हेस्टेड इन लार्ज कॅप स्टॉक्स. द रूल इज इन द फॉर्म ऑफ
मिड कॅप स्टॉक्स. ओके, म्हणजे हा सेम रूल मिड कॅपसाठी पण असतो. ओके, आता याच्यामध्ये काय असतं, तुम्ही समजा एखाद्या स्मॉल कॅपमध्ये पैसे टाकले, जोही सगळा काय पैसा येणार आहे, तर फंड मॅनेजर सगळेचे सगळे पैसे स्मॉल कॅप कंपन्यांना लावत नाही. तर त्याच्याकडे जर समजा 1 कोटी आले, तर त्या 1 कोटीमधले तो काय करेल, 65 लाख रुपये स्मॉल कॅपला लावेल, आणि राहिलेले जे फंड पैसे असतात, तर त्यातले थोडेफार काय करायला लागणार, त्यांना बॅलन्स ठेवण्यासाठी इतर प्रकारामध्ये लावावे लागतात, कारण इनकेस ऑफ इमर्जन्सी त्यांना ते फायद्याचे ठरतात, किंवा फंडाला बॅलन्स करावं लागतं, हे सगळ्या फंडांमध्ये चालतं. ओके, याच्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट, इन्व्हेस्टर्स हू हॅव अ लॉंग टर्म विजन थ्रू द म्युच्युअल फंड शुड नॉट नीड टू स्ट्रेस आउट. म्हणजे स्ट्रेस टेस्ट कोणाली असते, जेव्हाही आपण एखादं शॉर्ट टर्मचं प्लॅनिंगने पैसे गुंतवलेत, कारण पैसे त्याच वेळी आपण काढतो ना, ज्यांचं विजन आहे पुढचे 10 वर्ष 15 वर्ष, त्यांना काही पिण्याची गरज नाही ह्या स्ट्रेस टेस्टपासून, कारण बऱ्याच वेळेला लोक शॉर्ट टर्मसाठी पैसा गुंतवतात आणि ही त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे स्ट्रेस टेस्ट. त्यामुळे जर तुम्ही लॉंग टर्मसाठी विचार करताय, तर त्याचा तुम्ही स्ट्रेस घेऊ नका, कारण तुम्हाला याचा काही नुकसान नाही आहे. ओके, आता मित्रांनो, ह्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट, आपल्याला काय करायचं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आणि मार्केट कुठे जाऊ शकते तुम्हाला याच्यामध्ये मी सांगणार आहे. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं मेन काम आहे फंड हे तुम्हाला नेहमी चांगले फंड निवडायचे. ओके, चूज फंड वाईजली अँड कीप पेशन्स, कारण जर लॉंग टर्ममध्ये चांगला पैसा मिळवायचा आहे तर पेशन्स शिवाय बनणार नाही आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये, डायव्हर्सिफाय युअर पोर्टफोलिओ, म्हणजे बऱ्याच जणांनी फक्त मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्येच पैसे लावलेत, असा जर कोण असेल तर तो इथे ट्रॅप होऊ शकतो, कारण ज्या अर्थी हे सेक्टर पळाले त्या अर्थी करेक्शन पण तेवढ्याच फास्टमध्ये आणि मोठं इकडे भेटू शकतं, तेव्हा तुमचा पोर्टफोलिओ डाऊनसाईडला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे डायव्हर्सिफाय करा, काही इन्व्हेस्टमेंट थिमॅटिकमध्ये लावा, काही लार्ज कॅपमध्ये लावा, काही हायब्रिडमध्ये डेप्टमध्ये, अशी डायव्हर्सिफाय करा. दुसरी गोष्ट असते याच्यामध्ये, सेट गोल्स अँड इन्व्हेस्ट अकॉर्डिंगली, म्हणजे नेहमी एक गोल असावं हे म्हटलं जातं, किंवा आम्ही बऱ्याच वेळा तुम्हाला सांगतो का, तर विदाऊट गोल कुठली इन्व्हेस्टमेंट त्या लेवलपर्यंत तुम्हाला घेऊन जाऊ शकत नाही. मग मला घर घ्यायचं आहे, गाडी घ्यायचं आहे, मुलांचं शिक्षण असेल, किंवा जे काही तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग असेल ते सेट करा आणि त्याच्यानुसार इन्व्हेस्ट करा. मग ह्या छोट्या मोठ्या गोष्टी येत राहणार आहेत मार्केटमध्ये, त्याचा जास्त विचार करू नका. जर तुमचं एक लॉंग टर्मचं विजन असेल, तर शॉर्ट टर्मचं विजन असेल, तर थोडं प्रॉफिट बुकिंगच्या साईडला गेलेलं सर्वोत्तम राहतं, कारण कधी जे प्रॉफिट दिसतोय तो खिशात आलेला उत्तम असतो, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये, सीक एक्सपर्ट ॲडवाईस अँड व्हाईल चुझिंग द फंड्स, म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं, आपण हे जे फंड घेतलेले असतात ना, ते नेटवर जाऊन top 5 फंड घेतलेले असतात, मार्केट रॅलीमध्ये चांगला रिझल्ट देतात 100%, पण पुढचे 1-2-3 वर्षानंतर ते पुन्हा डाऊनसाईडला जातात आणि मग हाती काय लागत नाही. मग जर तुम्हाला असं वाटतं की ते काहीतरी बाबा ॲडवाईस असणं गरजेचं आहे, कारण कुठला फंड घेतला पाहिजे, कधी बाहेर पडलं पाहिजे हे कोणीतरी सांगितलं पाहिजे ना, कारण सगळ्याच गोष्टी स्वतः करणं बऱ्याच वेळेला शक्य नसतं, किंवा तेवढं आपल्याला नॉलेज नसतं. मग अशा कंडिशन लक्षात ठेवा की मार्केट मध्ये तर काही मोठा क्रॅश येणार नाही, याच्यामुळे जरी आला तर छोटं प्रॉफिट बुकिंग होणार आहे, जे नॉर्मल करेक्शन असतं त्या पद्धतीने मार्केट हार्डली जरी इथून पडले ते 10-15% खूप मोठं करेक्शन देऊ शकत नाहीत, ॲज पर डेटा खूप मोठ्या प्रमाणात येऊ शकत नाही, पण जरी आलं तर भिण्याची गरज नाही आहे. बॉटम लेवलला तुम्ही बाय करा, तुमचे SIP कुठलेही बंद करू नका, चालू ठेवा SIP, कारण जर तुम्ही 5 वर्षाचा विचार करून घेतलाय तर आत्ता डाऊन दिसते, त्यापेक्षा तुम्ही प्रत्येक ह्याला ऍड करत राहा पैसे, लमसम ऍड करायची आत्ता वेळ नाही आहे, ते योग्य वेळी सांगणार आहे. मग हे जर तुम्हाला योग्य वेळी इन्व्हेस्ट करायची, कुठल्या फंडात करायची हे जाणून घ्यायचं आहे का, तर त्याचं पण काळजी करू नका. ह्याच्यासाठी एक ॲप्लिकेशन आहे स्पेशल फिनशॅक म्हणून, लक्षात ठेवा. फिनशॅक इंडिया ही कंपनी काय करते, फक्त सगळ्या म्युच्युअल फंडाचं व्यवस्थापन करते आणि त्याच्यामध्ये योग्य फंड कसे निवडावे ते तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन या ॲप्लिकेशनमध्ये मिळतं, लक्षात ठेवा. चांगले फंड कुठे आहेत, कशामध्ये हाय रिटर्न्स आहेत, कुठे स्विच केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, आणि हे सगळं आमची टीम तुम्हाला सांगायचं काम करते. फिनशॅक हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा, किंवा 70-52-52-90-90 हा कॉन्टॅक्ट नंबर आजच सेव्ह करा आणि ह्या टीमला कॉल करा, जे तुम्हाला पूर्णपणे गाईड करतील की आत्ता तुम्ही काय करायचं, कुठले फंड निवडले पाहिजेत, कुठे व्यवस्थित गुंतवणूक करून तुम्ही स्ट्रेस फ्री राहू शकता, लक्षात ठेवा. याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकल्या आजच्या व्हिडिओमध्ये, की काय आहे म्युच्युअल फंडाची स्ट्रेस टेस्ट, काय मार्केटला करू शकते, आणि साहजिक आहे भिण्याची काही खूप मोठी गरज नाही आहे, लॉंग टर्म विजन आहे तर शॉर्ट टर्म विजन आहे, तर नेहमी प्रॉफिट बुकिंग घेऊन बाहेर पडलेलं नेहमी उत्तम राहतं. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा, आणि फिनशॅक ॲप्लिकेशन डाउनलोड करायला विसरू नका, कारण ते तुम्हाला लाईफटाईम सोबत राहणार आहे मार्केटच्या अप अँड डाऊनमध्ये एक योग्य डिसिजन देण्यासाठी. धन्यवाद.